18 वर्षांची विश्वसनीय परंपरा संदेश चष्मा घर डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी दिवाळी निमित्ताने 5 ते 10% पर्यंत डिस्काउंट ठिकाण बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख 91 50 290 290 अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक सुरू आहे 21 जागांसाठी ही निवडणूक होतीये राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने 17 जागा बिनविरोध झाल्यात यामध्ये संगमनेर तालुक्यातून सोसायटी मतदारसंघातून माधवराव कानवडे आणि भटक्या विमुक्त संघातून गणपतराव सांगळे यांची बिनविरोध निवड झालीये तर यानिमित्ताने अमृत उद्योग समूहाच्या वतीनं त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला गेला यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर लक्ष्मणराव कुटे साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात जिल्हा परिषद सदस्य मीरा शेटे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती साखर कारखाना दूध संघ या सहकारी संस्थांमध्ये काम करण्याचा चांगला अनुभव या नूतन संचालकांना आहे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला आता जिल्हा सहकारी बँकेची संधी दिली आहे सहकाराचा अनुभव असल्यामुळे जिल्हा बँकेतही उत्कृष्ट काम करून दाखवू अशी ग्वाही नूतन सदस्य गणपतराव सांगळे आणि माधवराव कानवडे यांनी दिली आहे तुम्ही दूध संघात काम करत असला आणि कारखान्यात काम करत असला तर ते ट्रॅक वेगळे तिथली पद्धत कामाची वेगळी कारखान्याची वेगळी जिल्हा परिषद त्याची पेक्षा वेगळी आणि जिल्हा बँक ही अजूनच त्यापेक्षा वेगळी या नगर जिल्ह्यामध्ये जे आपण स्वप्न पाहिलं सुजलाम स्वप्न व्हायचं ते आपले आदरणीय स्वर्गीय मोठे साहेब यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून हे सर्व करण्याचा प्रयत्न केला त्या काळातले त्यांच्याबरोबर असणारे आदरणीय स्वर्गीय परतलजी गुले पाटील असतील स्वर्गीय एबू निंबाळकर साहेब असतील स्वर्गीय काळे साहेब असतील सर्व जिल्ह्यातील सर्व दुर्गंधारांना बरोबर घेऊन सातत्याने जिल्हा बँक ही बिगर पक्षीय पक्षाचं राजकारण जिल्हा बँकेमध्ये आणायचं नाही ही भूमिका नेहमी मोठ्या साहेबांची असते कारण ती विकासाची कामधेनू आहे शेतकऱ्याची कामधेनू आहे सहज आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्हा सहकारी बँका बुडाल्या ज्यांनी ज्यांनी तिथं काम केलं असेल त्यांच्या कर्तृत्वामुळे बुडाल्या असं मी म्हणेल परंतु त्याचा परिणाम कोणावर झाला माझ्या तुमच्या गावातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला एकरभर शेती असणाऱ्या शेतकऱ्याला 20 गुंठे शेती असणाऱ्या शेतकऱ्याला कर्ज कोण देणार पीक कर्ज कोण देणार आज राष्ट्रीयकृत बँकेमध्ये गेले तर मोठ्या शेतकऱ्यांना ज्यांचा चांगला परिचय आहे त्यांची मोठी शेती आहे ज्यांचं मोठं बाग आहे अशा शेतकऱ्यांना कर्ज दिलं जात आणि म्हणून सर्वसामान्य माणसाचं हित जपण्याचं काम स्वर्गीय साहेबांनी केलं त्यांचा वारसा बाजीराव पाटलाने जिल्हा बँकेमध्ये काम करताना केला 20 वर्षे ते संचालक 3 वर्षे 4 वर्षे जवळपास ते चेअरमन होते जे माणसं खरं म्हणजे माणसांना सुद्धा स्वार्थ किती असावा शेवटी स्वार्थ हा प्रत्येकाला आहे पण किती असावा त्याला सुद्धा काही मर्यादा असतात आणि म्हणून मी या निमित्ताने आपल्या सर्वांना माझ्यास एकच सांगेन की जेव्हा जेव्हा साहेबांनी संधी दिली त्या संधीचं शेतकऱ्यांसाठी सामान्य माणसासाठी राजकारणासाठी समाजकारणासाठी हे काम केलं पाहिजे आणि ज्यावेळेस संधी मिळणार नाही त्यापेक्षा जास्त संघटना उभी करण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये संगमनेर तालुका वेगळा आहे आज महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं की महाराष्ट्राचं नेतृत्व खऱ्या अर्थाने साहेब करतात डॉक्टर साहेबांचे सुद्धा अतिशय भक्कम असे साथ आहे खरं म्हणजे डॉक्टरांचे विचारसरणी राजकारण समाजकारणाचा अभ्यास जर पाहिला सभागृहात ते उभे राहिले तर जुने जुने माणसं जुने जुने आमदार किती वर्ष निवडून राहिले असेल ते अवाक होत असते एक सक्षम बँक म्हणून ज्या ज्या धोरणांनी त्यामध्ये स्वर्गीय भाऊसाहेब थोरात असतील मारुतराव घोले असतील भाऊसाहेब फिरोदे असतील येऊ निंबाळकर असतील शंकरराव कोले असतील काळेसाहेब असतील सर्वच अनेक असे मातब्बर नेते मंडळी ज्यांनी ज्या हेतून ही बँक स्थापन केली आणि तिची वाटचाल दमदारपणे आतापर्यंत केली तीच प्रथा इथून पुढच्याही काळामध्ये आमदार बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली याच विचारानं ती चालू ठेवण्याच्या दृष्टीनं काल अतिशय सामंजस्याची भूमिका जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी केली या सर्वांना एकत्र करण्याचं काम अतिशय कौशल्यपूर्ण माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेलं आहे आणि म्हणून 17 जागा बिनविरोध झाल्यात
चार जागा ज्या आहेत त्या सुद्धा शेतकरी विकास मंडळाच्याच निवडून येतील असं साधारणतः जिल्ह्याचं चित्र आहे आणि आमची सुद्धा खात्री आहे. आणि म्हणून मी आणि गणपतराव सांगळे संगमनेरमध्ये मी सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध माझी निवड झाली. गणपतरावांची आहे एनटी म्हणजे भटक्या विमुक्त जाती आणि जमाती या मतदारसंघातून बिनविरोध निवड झालेली आहे. आमदार बाळासाहेब थोरातांनी आणि आदरणीय भाऊसाहेब थोरातांच्या आशीर्वादानं सतत सहकारामध्ये काम करताना त्यांची जी पथ्य आहे सहकारातली ती आम्ही सततपणानं पाळत आलेलो आहे. आणि एक संधी नवीनच आहोत आम्ही दोघंही जिल्हा बँकेमध्ये, तसा सहकाराचा अनुभव आम्हाला खूप आहे. आणि म्हणून त्यांच्या दादांच्या किंवा ज्या धोरणांनी ही बँक चालवली, ज्या हेतूनं चालवली, त्याला कुठे तडा न जाऊ देता अखंडपणानं शेतकऱ्यांची आणि ग्रामीण भागाचा कायापालट करणारी ही जी संस्था आहे अशी अखंडातली नंबर एकची, तिचा लौकिक वाढवण्याच्या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी काम करू अशा पद्धतीची ग्वाही मी आमच्या गणपतराव सांगळे आणि मी तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून देतो. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जी मंडळी निवडून आलेली आहे आणि ज्यांनी आम्हाला बिनविरोध करण्यासाठी ज्यांनी अर्ज माघार घेतलेले आहे त्यांनीसुद्धा अतिशय मोठ्या मनानं आणि निवडणुकीवर किंवा बँकेचा अनाठाई खर्च वाचवण्याच्या दृष्टीनं जी मदत आम्हा सर्वांना केलेली आहे त्यांचे मी अनिमित्ताने आभार मानतो. यावेळी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनीही आपलं मनोगत व्यक्त करत नूतन संचालकांना शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आज जो सुवर्ण दिवस जो आलेला आहे तो येण्यामध्ये बँकेचं फार महत्वाचं काम हे राहिलेलं आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सहकारी संस्था त्यामध्ये आपले सर्व कारखाने असतील, विविध कार्यकारी सेवा सोसायटी असतील, त्या सर्व ठिकाणी जो पतपुरवठा जो आहे तो बँकेमार्फत झालेला आहे. अशा एक महत्वाच्या संस्थेवरती आज आपल्या तालुक्यातून कानोडे साहेब आणि सांगळे साहेब हे दोघं पण निवडून गेलेले आहेत. तालुक्यातून अनेक मान्यवरांनी या बँकेवरती काम केलेलं आहे. आताच जे मावळते डायरेक्टर जे होते ते या बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पाटील खेमनर साहेब असतील, रामदास पाटील वाघ असतील, आणि त्याच्या पहिले पण अनेक जणांनी या बँकेवरती काम केलं आणि बँकेच्या लौकिकात कायम वाढच केलेली आहे. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या हिताची बँक समजली जाते, त्यामुळे बँकेत कोणतंही राजकारण न आणता उमेदवारी देण्यात आली होती आणि 17 जागा बिनविरोध झाल्यात असं मनोगत आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी व्यक्त केलं. कुणाला नमवणं कुणाला दमवणं हा भाग वेगळा आहे, परंतु आपल्याला खऱ्या अर्थाने ही जी काही आज जिल्हा सहकारी बँक खूप महत्वाची बँक आहे, सर्व आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या साठी जिल्ह्यातली सहकारी जी चळवळ आहे, विशेषतः कारखाने आहेत, शेतकरी आहेत आणि या सर्व सोसायट्या आहेत, या सर्वांना सुस्थितीत राहण्यासाठी जिल्हा बँक ही आर्थिक मध्यवर्ती आर्थिक संस्था आहे, त्यामुळे ती उत्तमपणाने चालणं आणि उत्तमपणाने राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून ती सर्वच लोकांनी जवळजवळ सर्वांनी आमदार बाळासाहेब थोरातांना या ठिकाणी चांगला उत्तम प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी कोपरगाव असेल, श्रीरामपूर असेल, राहुरी सर्व ठिकाणी लोक एकत्र आले आणि राजकारण बाजूला ठेवलं आहे. ही खरं म्हणजे आपण खऱ्या अर्थाने हा आमदार बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली राज्याला दिलेला हा एक संदेश आहे की सहकारामध्ये राजकारण नव्हतं. यावेळी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन रामदास पाटील वाघ, माजी चेअरमन बाजीराव खेमनर यांनीही नूतन संचालकांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सर्व संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.